हरि ओम, मी रमेश भोखरे, मी सांगलीमध्ये राहतो. इचलकरंजी या डीकेटी कॉलेजमध्ये मी गेली 25 वर्ष सर्व्हिस करतोय. माझ्या मनात नोकरी करताना अशी इच्छा होती की आपला एक व्यवसाय असावा, मुलग्यासाठी व्यवसाय असावा. मग या व्यवसायाशी संबंधित सांगली बापूच्या सेंटरचे प्रमुख सेवक श्री रवींद्र बेंडकळे आणि राहुल टोपे पाटील यांच्या संपर्कात मी आलो. की रवींद्र बेंडकळे हे माझे जुने मित्र, पण ते बापूंची सेवा करते एवढं मी ऐकून आलो होतो. पण बापूंच्याबद्दल मला असं जास्त काही माहिती नव्हतं की त्यांच्या परिवाराबद्दल मला काही जास्त माहिती नव्हतं. मग व्यवसायाच्या कामासाठी मी अधूनमधून यांना बेंडकळेंना भेटत होतो. एक दिवशी शनिवारी असंच मी ते कामाला फॉलो करण्यासाठी त्यांच्या घरी गेलो 4th मजल्यावर. आणि त्या दिवशी शनिवार संध्याकाळ होता आणि दरवाज्यात मला असं दिसलं की आतल्या जाळीतून की बापूच्या फोटोसमोर बेंडकळे आणि वहिनी बापूंची सेवा चालू आहे आणि ऑनलाईन त्यांची त्या दिवशी प्रार्थना चालू होती. माझ्या मनात असा विचार आला की त्यांच्या प्रार्थनेला आपण डिस्टर्ब करायला नको, म्हणून मी दरवाज्यात थबकलो आणि परत जायचा विचार केला खाली. आणि 2 मिनटं असा विचार केला की जर प्रार्थना करत असतील तर ते चांगलं करत असतील आणि मी त्या प्रार्थनेला गेलो तर त्यांना काय डिस्टर्ब होणार नाही नक्की, असा विचार करून मी आत गेलो. मग आम्ही ज्यांना आप्पा म्हणतो रवींद्र बेंडकळे, त्यांनी दरवाजा उघडला, मला बसायला सांगितलं. मग मी पण त्या प्रार्थनेत सामील झालो. जी काय प्रार्थना होती, आता मला प्रार्थनेचं नाव लक्षात नाही आहे, पण ती प्रार्थना मला छान वाटली. प्रार्थना जवळजवळ 1/4 पाऊण तास चालली आणि ज्या व्यवसायाच्या माणसाला भेटण्यासाठी, म्हणजे आमचे डायमंड पॉलिमर ग्रुपचे प्रमुख कवटेकर हे तिथं आले, जर मी थांबलो नसतो तर ते आले असते आणि मी निघून गेलो असतो, त्यांची माझी गाठ झाली नसती. बापूंच्या कृपेनं आणि माझ्या मित्रांच्या एक सदिच्छेमुळे म्हणा, त्या दिवशी माझा व्यवसाय करण्यासाठी जर जे काय लागणार होती ती चर्चा त्या दिवशी सगळी कम्प्लीट झाली आणि रात्रीपासूनच त्या कामाला मी गती घेतली, असा अनुभव मला बापूचा त्या दिवशी आला. ही बापूंची आणि बापू परिवाराची कृपा आहे, अभिनंदन.